जगू तू तुझी बॅग भरलीस ना, सगळं घेतलंस ना, नक्की ना? बघ ना एरवी, तुम्हाला विचारायचं, आज मी तुला विचारतोय जग्गू, हे आठवलं तुम्हाला वाढदिवसाच्या दिवशी दिलेलं? हे मी आता माझ्या जवळच ठेवी ना, जग्गू एक मिनिट. हे घे. माझ्याबरोबर कोण फिरायला येणार? मला शाळेत कोण सोडणार? मी त्याचं सिक्रेट कोणाला शेअर करू? बघा, म्हणजे कोणाच्या नशिबात कुठे काय वाढून ठेवलं असेल काही सांगता येत नाही. योगायोग म्हणतात तो हाच. सांभाळून जा आता. आणि जग्गू, मुंबईत आल्यावर इथेच राहायला यायचंय, लक्षात आहे ना तुझ्या? नक्की येऊ. अरे राजला आणणारच आम्ही. चला जग्गू शेठ. मालक चला. नाही म्हणजे काय धनंजयराव माहितीये का, नाही थांबलो असतो, पण लांबचा प्रवास आहे, रात्री उशीर होईल. बरं, मालकांची सगळेजण तिकडे वाट बघतायत हो. बरोबर आहे. चला मालक चला. जग्गू, तुला थालीपीठ आवडतात ना, म्हणून मुद्दामून बांधून दिलेत बोचक्यात, खायला विसरू नकोस. हा चला मालक. असू द्या, असू द्या, व्यवस्थित जा. चला मालक चला. राज, ए राज, इकडे ये. उशीर होतोय मालक. चला चला. काय झालं लवकर बोल, मला जग्गूला बाय करायचंय. चला या मालक, या. अनु, अरे त्याला अडव लवकर. नको रे, जाऊ दे त्याला त्याच्या घरी. तो आता त्याच्या घरी जाणार, त्याची माणसं त्याला भेटणार आहेत. अरे खोट आहे, खोट आहे सगळं रे. म्हणजे? अरे जो माणूस जग्गूला न्यायला आलाय तो चांगला नाहीये. म्हणजे? अरे तो फसवतोय. तो जग्गूला तिकडे नेऊन त्याच्याकडून काही कागदपत्रावर सह्या करून घेणार आहे, आणि जेणेकरून जग्गूची सगळी संपत्ती त्याच्या मालकीची होईल, आणि मग तो जग्गूला ठार मारणार आहे. काय? अरे असा प्लान केलाय त्याने. मगाशी त्याच्या मनातलं सगळं ओळखलंय मी. मग आता काय करायचं? जग्गूला सांगायला हवंय. अरे अरे मी सांगितलं रे त्याला, पण ऐकूनच घेत नाहीये तो. आता फक्त त्याला घर, पैसा, गाड्या एवढंच दिसतंय रे. मग आता काय करायचं आपण? काहीतरी करायला हवं. पण काय करणार? काहीतरी करायला हवं, पण काय करणार? असा जग्गू शेठ. जग्गू शेठ बसा.
काही काम असते ना रे, खूप दमत असते ना. जग्गू आम्ही तुला मस्का लावू म्हणजे काम करायला मदत करू, थोडीशी मदत म्हणजे भाज्या वगैरे गरम करतो, आता दूध कापतो. तुला माहितीये आज बाबा ना मला आणि आईला अप्पांकडे घेऊन जाणार आहेत, आणि मला ना तिथे मिशाला पण न्यायचंय. तू माझ्या बरोबर राहशील का? अप्पांकडे नाही रे, म्हणजे आईला मस्का लावताना तू माझ्या बरोबर राहशील का? प्लीज ना राहा ना. तू जर मला मदत केलीस ना तर मग मी तुला एक सिक्रेट सांगेन, ते पण मिशाचं सिक्रेट. अरे चक्कू, अरे बाबा करू दे ना माझं काम. अरे कंटाळा आला, बसून बसून. अरे ते मला माहिती आहे रे, पण मला काहीतरी करू देशील की नाही? अरे अरे दुसरं काय करू मी सांग बर. अरे राज शाळेत गेला ना की माझा मोठा प्रॉब्लेम होतो बघा, काय करावं ते काही कळतच नाही. रिकामे माणसं काय बरं करत असतील रिकाम्या वेळात. गाणं आणि मी त्यापेक्षा कविता ऐकतो कविता. काय तुला काय वाटत मी कविता ऐकवू शकत नाही? ऐक 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 ऐक. 1 2 3 4 एक दोन तीन चार 1 2 3 4 काय करावे काही कळे ना, वेळ माझा जाता जाईना, मला कळे ना बोलू कुणाशी, मला कळे ना बोलू कुणाशी, गंमत गोष्टी खेळू कुणाशी, कामही चक्कू करू देईना, कामही चक्कू करू देईना, वेळही माझा जाता जाईना, वेळही माझा जाता जाईना, मला कळे ना बोलू कुणाशी. मी तुला विचार के उत्तर दे लवकर. काय करेल, दरवेळेच झालंय आता त्याच हे, मार खाल्ल्याशिवाय काही डोक्यात शिरणार नाहीये तुझ्या. जग्गू तू गप्प बस, अजिबात मध्ये मध्ये बोलू नकोस. तू तो चहा नेऊन द्यायचा धनंजयला. तुम्ही पिकनिकची संधी सोडणार नाही म्हणून मी पूर्ण तयारी झाली. काय ते बेचावणी आणली ते काय ते? हो आजचा दिवस तरी निदान अजिबात नाही. सॉरी, उशीर झाला ना, होणारच तो. खट्टारच जर पृथ्वी प्रदर्शन करायला निघालात ना तर उशीर होणारच. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे त्या तिथे पलीकडे माझ्या प्रियेचे झोपडे.
वा 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 छान 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 हे पण एक गाणं नव्हतं मग ही दोन गाणी होती अरे पण दोन गाणी होती ना त्यातली एक कविता होती बाबा नेहमी म्हणतात अरे तेच ना श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात फिरुणी सरसर शिरवे क्षणात फिरणी ऊन पडे श्रावण मासी राज राज अरे मला गाणं खूप गाणी गावशी वाटतात रे म्हणजे सुन साहेब सुन प्यार की धूम चाले धूम अरे आज मैं नहाऊंगा बल्दी भर के पानी में आज मैं नहाऊंगा इस बदबू को भूल जाऊंगा छान 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 काय झालं चुकीचं गालो गाणं अजिबात नाही मग पण हे सगळं तू पहिल्याच दिवशी गाणार आहेस का तुझं तोंड नाही दुखणार अरे वेड आहेस काय आजपासून सुरुवात झाली बोलायला आता मी खूप बोलणार आहे ते सगळं राहिलं ना पेंडिंग पेंटिंग ते सगळं बोलून टाकणार आहे बघ हो पण ते एकाच दिवशी का मग अशी बाबा आहे तो करत होता नाही अरे राज खरं सांगतो ते मी नाही केलो मला वाटते मिशाने केलं असेल म्हणजे कोणी आलं तर आ आणि कोणी नसेल तर आज मी नहाऊंगा आणि परत कोणी आलं तर आ आ आ आ माझं खरंच काही चुकतं का बोल ना मी मी खरंच निष्क्रिय झालोय का हे बघ उगाच मला बरं वाटावं मी विचारतो म्हणून तोंड देखल्या उत्तर देऊ नकोस मला तुझं प्रामाणिक मत पाहिजे खरंच मी निष्क्रिय झालोय का आलंय माझ्या लक्षात नाही अनुचंच बरोबर आहे ती फक्त बोलते ते दिसतं पण ती करते ते दिसत नाही घर ऑफिस दोन्ही गोष्टी सांभाळते एवढी धावाधाव एवढा आटापिटा चालतो घरासाठी आणि मी काय करतोय मी फक्त घरात बसून आहे माहिती नाही तू माझ्यावर किती उपकार केले अरे खरंच खूप इच्छा होती लहानपणी स्वप्न बघायचो त्याच पूर्ण झाल्यासारखं वाटत वाटायचं देव भेटला ना तर त्याच्याकडे एकच मागायचं कि मला बोलायला दे मला बोलू दे पण पण देवाच्या आधी तूच भेटलास देवासारखा आणि न मागता सगळं मिळालं रे मला आता काळजी करण्याचं काहीही कारण नाही निशा आहे ना आपल्याकडे आता काळजी नाही खलबत्ता आहे का तू कुठायला बोल मी वाजव जातो कुठलं गाणं आहे तो आता कधीच बोलणार नाही राज कारण बाबाजी सांगतात ते खरंय अरे माझे शत्रू माझ्या टपले त्यातला एक तुझं रूप घेऊन इथे मला न्यायला आला होता पण त्याने जग्गूला काय केलं नाही रे त्याने काहीच नाही केलं मग मी केलं मी तू का अरे जग्गूला बोलत करण्यासाठी मी माझी जी शक्ती वापरत होतो ना ती शक्ती आता मला शत्रूशी लढण्यासाठी वापरावी लागणार आहे
वैतागलाय मला नुसता. एक तर सिलेबस एवढा मोठा आहे, इथे वेळ लागलाय का मला? काय कसा याचा अभ्यास वर्षभरात पूर्ण होणार आहे ना हेच कळत नाही मला. जर असंच वागत राहिलं तर काय? बरोबर आहे, तुला कळलं का ताई मी काय बोलते ते? हो का? काही कळलं नाही हा मला काय बोललास ते? मला गरज नाहीये तू काय बोलतोय ते ऐकायची. आई तुला सांगितलेली काम कर तू फक्त. इथे मध्ये मध्ये नाम पुसायची गरज नाहीये तुला. कांदा चिरा छान का चिरलास? चला चला जग्गू शेठ, जग्गू शेठ चला, जग्गू शेठ चला. जग्गू शेठ चला चला जग्गू शेठ. कसा वाचशील? मी पुन्हा येणार आणि तुला घेऊन जाणार. काय झालं? गेला नाही तू? अरे पण का? तो माणूस कुठे आहे? अरे पण जग्गू तुझं घर? तू परत आलास? तू जाणार नाहीयेस नक्की?